पावसाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी देखील नाशिकच्या नांदगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली नाही. नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील ढेंकू खुर्द येथील महिलांनी मेघराजाला बरसण्यासाठी साकडं घातलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून नांदगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ हा नांदगाव तालुक्याच्या 5वीलाच पुजलाय की काय असं म्हटल्यास वावग ठरणार नाही. नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील ढेकू खुर्द या गावातील महिला सरपंचांसह गावातील महिला वर्ग गावात पाणी मागत पावसाला पडण्यासाठी विनवणी करत आहे. पाऊस जर लवकर पडला नाही तर ग्रामीण भागात पाणी मागत मेघराजाकडे पावसासाठी विनवणी करण्याची एक परंपरा आहे. त्यामुळे महिला गावातील प्रत्येक घरी जाऊन गावात पाणी मागण्यासाठी दिंडी काढत असतात आणि मेघराजाला बरसण्यासाठी साकडं घालतात. त्याला पाणी पडा नाही, ढोरागुराचे फजिता चालली, वेरीला पण पाणी नाहीये, त्याच्यामुळे देवाकडे प्रार्थना करतोय का पाणी पडावं. पाऊस पडत नाही, 1 महिना पाऊस पडत नाही, काही नाही, सगळं ढोरागुराची आवकळा चालू आहे, चारा पाणी नाहीये, पाऊस राजा पडत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.